पंचसूत्री कार्यक्रम मी आधी तुम्हाला सांगतो. कचरा मुक्त कसबा, ट्रॅफिक मुक्त कसबा, जुन्या वाड्यांचा प्रश्न सुटलेला कसबा, SRA मुक्त कसबा आणि समान पाणी पुरवठा देणारा कसबा, ह्या माझ्या 5 महत्त्वाच्या ह्या आहेत, अजेंडा आहेत. याही 23 तारखेला मी सकाळी तुम्हाला माझा जो प्लॅन आहे तो कशा पद्धतीने ॲक्टिव्ह झाला आहे आणि त्याचा काय निकाल येणार आहे, त्या दिवशी पण मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की मी 10 ते 15 हजाराचे किमान मताधिक्य घेईन. आणि यावेळेससुद्धा मला विनम्रपणे सांगायचं की जनतेचा आशीर्वाद आम्हाला नक्की मिळेल असा विश्वास आहे. प्रत्येकाची काम करण्याची, मी कोणाची पद्धत चुकीची बरोबर म्हणणार नाही. मला जी योग्य वाटते, जी मला भावती, माझ्या पक्षाचा अजेंडा मला आवडतो, माझ्या पक्षाचा विचार मला आवडला म्हणून या पक्षाचा कार्यकर्ता मी झालो. जनतेने मला संधी दिली तर मी कसबा मतदारसंघात खूप चांगला बदल विकासाच्या दृष्टीने घडवेल असा मला विश्वास वाटतो. नमस्कार, मी विष्णू साना, प्लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस उरलेले आहेत. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने माझ्यासोबत आहे. भाऊ, कशाप्रकारे प्रचार सुरू आहे? अवघे आता काही दिवस उरलेत, काही तास उरलेत मतदानाला, कसा प्रचार सुरू आहे? आज गेली 10-12 दिवस प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. सगळीकडं पदयात्रा चालू आहेत, गाठीभेटी चालू आहेत, सभा चालू आहेत. कालच आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांची विराट सभा या पुणे जिल्ह्याला संबोधित केलं. त्यांनी संपूर्ण देशाने त्यांची सभा ही बघितली. विकासाचा अजेंडा घेऊन या देशाला एका प्रगतीपथावर नेण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि तोच अजेंडा घेऊन महायुतीचं सरकार काम करत आहे आणि त्याचंच अनुकरण आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये करत आहोत. सुमारे 2 वर्षापासून तुम्ही तिसऱ्या निवडणुकीला सामोरं जात आहे असं मी म्हणतो, कारण पोटनिवडणूक झाली, त्यानंतर लोकसभा झाली आणि त्यानंतर ही तुमची आता तिसरी निवडणूक आहे. तुम्ही पोटनिवडणुकीची बराबरी लोकसभेत केली, सामना बराबरीत सुटला, आता हे फायनल समजायचं का? आता काय समजायचं हा आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे. मी नेहमी तेच सांगतो, मी कालही काम करत होतो, मी आजही काम करणार, मी उद्याही काम करणार. त्याच पद्धतीने ज्यावेळेस पोटनिवडणुकीमध्ये माझा निसटता पराव झाला, आमचा आदर्श मी मागाशी काही उदाहरणं माझ्या दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये दिली, तसंच आमचा आदर्श स्वर्गीय गिरीजी बापट साहेब आहेत, त्यांनाही एका पोटनिवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. परंतु ते हारजीत हा राजकारणात त्यावेळेस प्रत्येक निवडणुकीची काही वेगळी गणित असतं. काही वेळेस परिस्थिती कितीही, काही वेळेस व्यक्तीला अनुकूल असते, कधी पक्षाला अनुकूल असते, कधी अनेक त्यावेळेसचे सरकमस्टन्स असतात. आपण जर बघितलं तर निवडणुकीत चांगले चांगले मोठ्या मोठ्या ह्या राष्ट्रीय नेत्यांनासुद्धा पराभव स्वीकारावा लागला, पचवावा लागला. ते ती त्यावेळेचा मतदार राजा हा तो राजाच असतो, त्याला त्यावेळेस जे योग्य वाटतं ते करतो आणि तो निर्णय आपण स्वीकारायचा असतो. सार्वजनिक जीवनात प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल असं कधीच होत नाही, परंतु त्याच्यातून त्यांनी दिलेला कौल मी स्वीकारला. आमच्या बापट साहेबांनी ज्यावेळेस ते पोटनिवडणुकीत पडले, ते दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले होते, त्यांचाच आदर्श घेतला. आणि मी विचार केला की मला 65,000 लोकांनी मतदान केलं, माझ्यावर एवढ्या लोकांनी विश्वास ठेवला तर त्या लोकांच्या विश्वासाला मला पात्र राहिलं पाहिजे, त्यांच्या ऋणात मला राहिलं पाहिजे, त्याकरता मला काम केलं पाहिजे. त्यामुळे मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. साही प्रभागामध्ये मी संपर्क कार्यालय रस्त्यावर टाकली, माझ्याबरोबर 100 पक्षाचे कार्यकर्ते माझ्या खांद्याला लावून काम करत असले. 50,000 नागरिकांच्या समस्या आम्ही समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यातनं जनतेचा विश्वास आम्ही प्राप्त केला आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तोच विश्वास आम्हाला लोकसेवेला. ज्यावेळेस लोकसेभेची निवडणूक झाली त्याच्यात अर्थात ती मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची निवडणूक होती. मोदी साहेबांकरता या देशाचा पंतप्रधान मोदी साहेब असले पाहिजे. त्यामुळे आमच्या शुक्रवार पेठेतल्या एका बूथवर मी ज्यावेळेस मी फिरत होतो तर दुबईमधून लोक आले होती, कारण त्यांना जगाच्या इंटरनॅशनल ह्याचं माहिती आहे की काय परिस्थिती आहे. त्यांनी ह्या जगात जर आपल्याला टिकायचं असेल,
या जगाचं आपल्या देशाचं मान उंचवायचे असेल, या जगाच्या स्पर्धेत देशाला चांगलं स्थान निर्माण करायचं असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही, म्हणून दुबईवरनं खास ते मतदान करायला लागेल असे कार्यकर्ते भेटले. इतका मोदींच्या नेतृत्वाचा करिश्मा आहे. आणि त्याचबरोबर लोकसेवेत मुरलीधर मोहोळ हे चेहरा होता, महापौर म्हणून त्यांनी एक चांगलं काम केलं होतं अशा दोन्हीचं. आणि तिसरं कसब्यात संघटन चांगलं उभं केलं आम्ही, आणि त्या वर्षभरात केलेल्या ह्या त्रिसूत्रीमुळे आम्हाला कसब्यात आम्ही एका वर्षातच 10,000 पिछाडी भरून काढून आम्ही 15,000 आघाडी घेतली. आणि तेच विचारायचं की तुम्हाला असं वाटलं होतं का की पक्ष परत तुम्हाला संधी देईल, तुमच्यावर परत जबाबदारी देईल कसब्याची, किती % वाटलं होतं? नाही, हा जो पक्षाचा निर्णय, आज मी पक्षाचं काम करत असताना किंवा सार्वजनिक जीवनात कुठलंही काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, त्या त्यावेळेस पक्षाने मला, पक्ष असेल, मंडळ असेल, बँक असेल, ट्रस्ट असेल, त्या प्रत्येक वेळेस माझ्यावर काही ना काही जबाबदारी पडली. मी कुठली मिळालेली जबाबदारी ती अधिकार म्हणून न वापरता ही जबाबदारी म्हणून वापरली, त्यामुळे मला कायम संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न सातत्याने केला. आत्तासुद्धा ज्यावेळेस मी निवडणूक पराभूत झालो, दुसऱ्या वेळेसनं काम केलं, माझं काम करायचा मानस, मी माझे नेतृत्व माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, दादा पाटील आणि मुरली अण्णांना मी बोलून दाखवला, त्यांनी मला निवडणूक प्रमुख म्हणून या मतदारसंघात काम करण्याची पुन्हा संधी दिली. आणि त्या संधीचं मला आज वाटतं की मी सोनं करून दाखवलं. त्यामुळेच पक्षाने तो निर्णय घेतला. ह्या चारही नेत्यांनी सांगितलं की हेमंतनी चांगल्या पद्धतीने संघटना बांधणी केली, केंद्राने राज्याने दिलेले सगळे पक्षाचे कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने कसबा मतदारसंघात राबवले, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलो. सरकार आणि जनता ह्याच्यातली कनेक्टिव्हिटी कसबा मतदारसंघात अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. लाडकी बहीण ह्या योजनेकरता आम्ही 28 कॅम्प लावले होते, त्याच्या माध्यमातून जवळजवळ 28,000 महिलांनी ह्या मतदारसंघातल्या लाभ घेतला. अशा पद्धतीने सर्वसामान्यांकरता आणलेल्या शासकीय योजना असतील, सर्वसामान्यांच्या अडचणी कशा दूर करता येईल अशा पद्धतीने काम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून ह्या पद्धतीने पुन्हा एकदा माझ्या पक्ष नेतृत्वाने यावेळेस हेमंत नक्की जिंकू शकेल असा विश्वास वाटल्यामुळे पुन्हा मला संधी दिली. मला आठवत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही माझ्याच मुलाखतीमध्ये म्हणाले होते निवडणुकीच्या म्हणजे मतदानाच्या आधी की तुम्हाला कसब्यातून मी लीड आणून दाखवतो आणि तुम्ही तो आणून दाखवला. त्यामुळे मला तरी आता विश्वास पाटला आहे की तुम्ही बोलले तर त्यामध्ये काहीतरी काम करून भर टाकता. ही निवडणूक किती चॅलेंजिंग आहे, म्हणजे आत्ता तिसरी निवडणूक म्हटलं तुम्ही पहिल्याच प्रश्नात, किती चॅलेंजिंग वाटते आणि काय फॉर्म्युला असणार आहे? त्यावेळेस तुम्ही सांगितलं होता मी माझा प्लॅन ॲक्टिव्ह केलेला आहे. तो त्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी तुम्ही मला विचारलं होतं, याही 23 मी सकाळी तुम्हाला माझा जो प्लॅन आहे तो कशा पद्धतीने ॲक्टिव्ह झाला आहे आणि त्याचा काय निकाल येणार आहे, त्या दिवशी पण मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की मी 10,000 ते 15,000 किमान मताधिक्य घेईन. आणि यावेळेससुद्धा मला विनम्रपणे सांगायचं की जनतेचा आशीर्वाद आम्हाला नक्की मिळेल असा विश्वास आहे. विजय आमचा निश्चित आहे, तो किती मताधिक्याने होईल हे जनतेच्या आशीर्वादावर पक्क होईल. हेमंत भाऊ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की पोटनिवडणूक झाल्यानंतर तुमचा जो पराभव झाला त्यानंतर तुम्हाला अनेक हिणवलं गेलं, तुमच्यावर बऱ्याचशा टीका टिप्पणी केल्या, मात्र तुम्ही तुमचा संयम हा सारखा ठेवला, तुम्ही शांत होते, तुम्ही कधी चिडचिड केली नाही, कोणावर आक्रास्थळीपणे बोलले नाहीत, इतके शांत हेमंत असणे कसे राहतात नेमके? तो मूळ माणसाचा स्वभाव असतो, त्यातनं मला जरा वाचनाची आवड आहे, वाचनातनं थोडीशी मॅच्युरिटी पण येते, मूळ स्वभाव आहे, वाचन आहे, अनुभव आहे. चिडचिड करून नादळापट करून काही साध्य होत नाही, थोडेसे दिवस बरं वाटतं. परंतु जर तुम्हाला कायमचं टिकायचं असेल, तुम्हाला जर ह्या कामात राहायचं असेल तर तुमच्यात संयम असला पाहिजे आणि तुम्ही सातत्याने कार्यमग्न असलं पाहिजे. तुम्हाला ज्या दिशेने जायचं आहे त्या दिशेने तुम्ही काम करत राहिलं पाहिजे हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. प्रत्येकाची काम करण्याची, मी कोणाची पद्धत चुकीची बरोबर म्हणणार नाही, मला जी योग्य वाटते जी मला भावती
माझ्या पक्षाचा अजेंडा मला आवडतो, माझ्या पक्षाचा विचार मला आवडला म्हणून या पक्षाचा कार्यकर्ता मी झालो आणि आज त्या विचाराला धरून मी काम करतो आहे. मला जनतेची सेवा करायला आवडतं, त्या पद्धतीने सेवा करतो आहे. जनतेने आत्ता मला संधी दिली असं वाटतं, जनतेने मला संधी दिली तर मी कसबा मतदारसंघात खूप चांगला बदल विकासाच्या दृष्टीने घडवेल असा मला विश्वास वाटतो. तुम्ही पोटनिवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून टेबलवर स्वतः बसून काम करताना आम्ही पाहिलं आहे. लाडकी बहीण योजना असेल त्याची अंमलबजावणी तुम्हाला करताना पाहिलं. प्रश्न असा आहे की तुम्ही आमदार झाल्यानंतर तुम्हाला कसब्यासाठी काय करायचं आहे? म्हणून या कसबा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादावर निवडून येईल. त्यावेळेस माझा अजेंडा ठरलेला आहे. पंचसूत्री कार्यक्रम मी आधी तुम्हाला सांगतो. कचरामुक्त कसबा, ट्रॅफिकमुक्त कसबा, जुन्या वाड्यांचा प्रश्न सुटलेला कसबा, SRA मुक्त कसबा आणि समान पाणी पुरवठा देणारा कसबा, ह्या माझ्या 5 महत्त्वाच्या हे आहेत, अजेंडा आहे. त्याच्यानंतर खूप माझ्याकडं काम करण्यात आहे, कारण हा कसब्याला एक खूप मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून आणि स्वातंत्र्याची मूर्तमेढ इथंच त्यांनी रोवली, बाजीराव पेशव्यांनी आटकेपार झेंडा नेला असा इतिहास असणारा हा कसबा. ह्या कसब्याकडे एक विशेष लक्ष आहे आणि ह्या कसब्याचा आराखडा मी मास्टर प्लॅन करून त्याचा विकास करणार, हे माझं स्वप्न आहे. शेवटचा प्रश्न, रवींद्र दंगेकर यांच्या आव्हानाकडे कसं पाहत? मी कोणाला आव्हान कोणाची स्पर्धा मी समजत नाही. हे लोकशाही प्रक्रियेमध्ये 4 उमेदवार उभे असतात, त्यातला जनतेला जो आवडतो, जनता ज्याच्यावर विश्वास ठेवते तो निवडून येतो. आज मी केलेलं काम, जनतेचा आशीर्वाद मला मिळाला असं मला वाटतं आणि जनता यावेळेस मला संधी दिली असा मला विश्वास आहे. निश्चित तर तुम्ही आमच्याबद्दल आमच्यासोबत तुम्ही बोलले हे होते हेमंत रासने, ज्यांनी सांगितलं की माझी स्पर्धा कोणाशीही नाही, मला कोणालाही आव्हान करायचं नाही, मला कोणालाही टोचून बोलायचं आणि टीका करायची नाही, माझं कॉन्सन्ट्रेशन फक्त कामावर असणार आहे आणि जनता यावेळेस मला नक्की संधी देईल असा विश्वास त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे. विष्णू साने, प्लेट्स ऑफ मराठी, पुणे.